नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीविषयी आणखी एक नवीन अपडेट बघू शकता मित्रांनो स्क्रीनवरती खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्यास विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे सर्व पदे एम पी एस सी मार्फतच घेण्यासाठी विद्यार्थी आता जाणार आहेत कोर्टमध्ये तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची जबरदस्त अपडेट आलेली आहे तर खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्यास आता विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध पुन्हा होत आहे तर काय अपडेट आहे संपूर्ण अखो आपण डिटेल्समध्ये पाहणारच आहोत मित्रांनो आजच्या या व्हिडिओचा मी टार्गेट ठेवलेला आहे पाचशे लाईकचा तर मित्रांनो काल देखील एक व्हिडिओचा मी पाचशे लाईक्सचा टार्गेट ठेवलेला होता आणि तुम्ही पाचशे लाईक्स जे आहेत म्हणजे पाचशेच्या जवळपास आता ते लाईक झालेलेच आहेत आणि तुमचा जो सपोर्ट आहे तो खूप सपोर्ट मिळालेला आहे त्या व्हिडिओला तर तसा सपोर्ट या व्हिडिओला देखील तुम्ही करा तर बघा मित्रांनो खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्यास विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे आणि सर्व पदे एम पी एस मार्फत घेण्यासाठी विद्यार्थी आता जाणार आहेत कोर्टमध्ये तर मित्रांनो पोलीस भरती असो आरोग्य विभाग भरती असो किंवा अनेक नोकर भरती असो तर ही अपडेट सर्व भरतीसाठी आहे कारण बघा आता खाजगी एजन्सी म्हणजे आता कंपनी निवड याच्यामध्ये येते तर कंपन्यांची निवड झालेली आहे पाच कंपन्यांची निवड झालेली आहे आणि त्याच्यापैकी एक कंपनी आपली पोलीस भरतीची परीक्षा घेणार आहे पोलीस भरतीची परीक्षा एक कंपनी घेणार आहे परंतु आताच विद्यार्थ्यांचा आता तीव्र विरोध होत आहे की कोणत्याही कंपनीद्वारे परीक्षा न होता सर्वपदे एम पी एस मार्फतच घेण्यासाठी आता विद्यार्थी कोर्टमध्ये जाणार आहेत अपील करणार आहेत आणि एम पी एस मार्फत परीक्षा घ्या असं ते तिथे सादर करणार आहेत तर बघू मित्रांनो एम पी एस मार्फत होते की कंपनी मार्फत परीक्षा होते ते आपल्याला लवकरच कळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कंपनीद्वारे परीक्षा घेण्यात यावी की एम पी एस मार्फत तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं तो निर्णय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पटकन कळवा ठीक आहे तर काही विद्यार्थ्यांना प्रूफ देखील लागतं तर प्रूफ दाखवा म्हणून ही अपडेट तुम्ही सांगत आहे ही खरे आहे की नाही तर त्याचं प्रूफ दाखवा म्हणून तर बघा लाईव्ह जन्मत तर जनमतवरती ही अपडेट आहे खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्यास विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे सर्व पदे एम पी एस सी मार्फत घेण्यास आता विद्यार्थी कोर्टमध्ये जाणार आहेत ही ब्रेकिंग न्यूज तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर मित्रांनो सर्वपदे आता एम पी एस सी मार्फत होतात की नाही जशी अपडेट आली तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर संपूर्ण माहिती या व्हिडिओविषयी मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये या अपडेटविषयी माहिती दिलेलीच आहे थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद